आज या ठिकाणी उद्यापासून जे अनलॉक करायचं आहे त्यामध्ये जे वेळापत्रक आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे ते असं आहे की जी एसेन्शियल कमोडिटीची दुकानं आहेत आणि त्याच्या संबंधित जी काही दुकानं असतील ती संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहते. आता ती वेळ आमची 2 वाजेपर्यंत होती ती आता आम्ही 5 वाजेपर्यंत वाढवतो आहोत. शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्टखाली जे इतर दुकानं आहेत जे ज्याला नॉन एसेन्शियल आपण म्हणतो ती सुद्धा 5 वाजेपर्यंत खुली राहते. मॉल्स आणि थिएटर याच्यामध्ये मल्टिप्लेक्स जे आहेत सिंगल स्क्रीनचे किंवा नाट्यगृह हे पकडून 5 वाजेपर्यंत विथ 50% कॅपॅसिटी खुले राहते. आणि रेस्टॉरंट जे आहेत ते रेस्टॉरंट सुद्धा आता आपण 2 वाजेपर्यंत ठेवले आणि नंतर त्यांना ऑनलाईन सेवा द्यायला सांगितलं होतं. ते रेस्टॉरंट 50% वर रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहते. बाकी लोकल ट्रेनचं रेग्युलर राहील. पब्लिक प्लेसेस आणि ओपन ग्राउंड्स आणि वॉकिंग सायकलिंगचं जे आहे वॉकिंग आणि सायकलिंग ही सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 या दरम्यान राहतील. प्रायव्हेट ऑफिसेस हे सर्व प्रकारचे हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. आणि ऑफिसेस अटेंडन्स जी आहे गव्हर्नमेंटमधली ती आता 100% होईल. 5 वाजता ते बंद होईल. जे लोकांना खेळण्यासाठी संबंधीच्या सूचना होत्या स्पोर्ट्सच्या संबंधी सकाळी 5 ते 9 खेळाची वेळ आहे नंतर संध्याकाळी 5 ते 9 खेळाची वेळ त्या ठिकाणी राहणार. शूटिंगच्या संबंधी जे रेग्युलर ऑर्डर्स जे नियमित आहेत त्या पद्धतीनं राहील. गॅदरिंग सोशल कल्चरल आणि एंटरटेनमेंटचे जे आहेत पॉलिटिकल सोडून त्या 50% कॅपॅसिटीने अथवा 100 व्यक्ती राहतील विचेवर इज लेस या पद्धतीने त्या ठिकाणी खुल्या राहतील. मॅरेजेस जे आहेत ते रेग्युलर पद्धतीने करत असताना 50% कॅपॅसिटी किंवा 100 लोक जे काही त्यापैकी लेस असेल ते राहील. आणि याच्यामध्ये जर कोणीही चुका केल्या तर त्यांना दंड ताबडतोब सोड लावून ते बंद सुद्धा केलं जाईल त्या दिवशी. हा पॅन्डेमिक संपेपर्यंत. आणि फ्युनरल्स जे आहेत ते मॅक्झिमम 50 लोकांपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे. मीटिंग्स ज्या आहेत ज्या लोकल बॉडीज आणि कोऑपरेटिव्ह बॉडीजच्या ज्या आहेत त्या ऑनलाईनवर प्रेफरन्स आम्ही जास्त दिलेलं आहे. ती 50% कॅपॅसिटीवर राहील. कन्स्ट्रक्शन सुरू राहतील. ॲग्रिकल्चर शॉप ज्या आहेत त्या 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. ई कॉमर्स जे आहे ते रेग्युलर पद्धतीने चालेल. आणि आमची जमावबंदी या ठिकाणी लागू राहील. जमावबंदी आमची लागू राहील 5 नंतर. 5 पेक्षा जास्त लोक ज्याच्यामध्ये असतात ना ते पब्लिक प्लेसेसमध्ये ती लागू राहील. जिम सलून ब्युटी पार्लर स्पा किंवा वेलनेस सेंटर जे आहेत ते सुद्धा 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये 100% विदाऊट स्टँडिंग आहे ते सुरू राहतील. कार्गो मुवमेंट जे आहेत त्या रेग्युलर पद्धतीने राहतील. इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल्स जे आहेत पॅसेंजरचं ते रेग्युलर आहे. जे कारखाने आहेत उद्योग MSMEचे वगैरे ते संपूर्ण नियमित राहतील. आणि मॅन्युफॅक्चरिंग जे आहेत सर्व गुड्स हे सुद्धा नियमित राहतील. आणि त्यानंतर हे सर्व करत असताना जे काही निर्बंध आहेत हा त्याच्यामध्ये डाटा सेंटर्स वगैरे आहेत ते सुद्धा राहतील रेग्युलर. आणि स्कूल्स कॉलेजेस कोचिंग क्लासेस अँड अदर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इट विल बी द रिमेन क्लोज.
ते सुरू होणार नाही आता, परंतु त्यांचे ऑफिसेस जे आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेससाठी किंवा प्रॅक्टिकल एक्झामसाठी किंवा त्यांचे फायनान्शियल इश्यूज असतील किंवा ऑनलाईन इश्यूज असतील यासाठी त्यांचं ते सुरू राहील. रिलिजियस प्लेस सुद्धा 5 लोकांच्या वतीने त्या ठिकाणी अलाउड राहणार नाही. मागच्या वेळी होतं तेवढंच, इट इज रिमेन क्लोज. परंतु मागच्या वेळेला जसं होतं तसं आतमध्ये जे आहे स्वच्छता करणे किंवा जो कोणी पुजारी तिथे राहतो ते अलाउड या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या सारखं म्हणजे नवीन नाही. मंदिर, बुद्धविहार, गुरुद्वारा हे सगळे बंद राहतील. मॉस मध्ये लोक राहतात, चर्च मध्ये बोलतात करून राहतात, ते थोडस तुमचं राहील. स्विमिंग पूल्स आणि अम्युजमेंट पार्क हे सुद्धा बंद राहतील, ते निर्बंध या ठिकाणी कायम राहतील. आणि हा सगळा जे चालेल त्याचे जे पॅरामीटर्स आहेत की थर्सडे पर्यंत काय स्थिती आहे ती शुक्रवारी एनालाइज केली जाईल. ते एनालाइज करताना त्याचा पॉझिटिव्हिटी रेट किती राहणार, ऑक्युपन्सी आणि ऑक्सिजनच्या बेड्स किती राहणार आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल दर शुक्रवारी. आणि कुठेही असं आढळलं की आम्ही पार करतो आमचं या ठिकाणी चुका घडतायत की पॉझिटिव्हिटी रेट वाढतो आहे या ठिकाणी, मृत्यूचा दर वाढतो आहे, तर आम्हाला पुन्हा आमच्या ओरिजिनल याच्यावरती यावं लागेल आणि त्या पद्धतीने ते या ठिकाणी करावं लागेल.